हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपण आज बघणार आहोत पालक पनीर कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिले मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण धुतलेला पालक घालायचा आहे। पालक शिजायला वेळ लागत नाही, पालक लगेच शिजतो। अशा पद्धतीने पालक पूर्णपणे पाण्यात चमच्याने डुबवायचं आहे। पाण्याला उकळी आली की समजायचं पालक शिजलेलं आहे। एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये शिजलेला पालक टाकायचा आहे। अशा पद्धतीने मी शिजलेला पालक बाउल मध्ये काढून घेतलाय। पालक थंड झालाय, आपण तो मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया। यामध्ये मी 3 हिरवी मिरची टाकते। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात मिरची टाका। बारीक पेस्ट करून घेतली मी या ठिकाणी। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकले, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। हे सर्व तेलामध्ये छान परतवून घ्यायचे। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला। सर्व मसाले टाकून कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण बारीक केलेली पालकची पेस्ट यामध्ये टाकायची आहे। छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पनीरचे क्यूब्स टाकायचे आहेत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करायचं, नाही तर पनीरचे तुकडे होतील। आणि यामध्ये 1 चमचा बटर टाकले। यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही किती थिक पाहिजे, थिन पाहिजे, त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर पालक पनीर तयार होईल। अशा पद्धतीने आपलं पालक पनीर तयार आहे। खूप इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवे व्हिडिओज बघत राहा। थँक्यू।